दोन तीन जण आम्ही लोक इथे लहानपणी ओरम क्रिकेट खेळायचो. चावला तर ठोक्या स्पायडरमॅन होईल. एक मोर येऊन नुसता म्याम्या करत असतो. अरे बाप रे. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या गावी. आणि गावी आल्यानंतर तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल. गावी आल्यानंतर आता आम्ही इथे बाहेर पडद्यात बसलो आहे, थोडा फ्रेश वगैरे होऊन जरा हवा खातो. गावची एन्जॉय गावचा एन्जॉय करतो आपण. आणि आता दुपारचे वाजले आहेत 1:07. बसून बसून कंटाळा आला इकडे. फक्त ऊन खाली व्हायची वाट बघतो आम्ही लोक. ऊन जसं खाली झाल्यानंतर आम्ही थोडंसं गाव तुम्हाला एक्सप्लोर करून गाव थोडं एक्सप्लोर करणार आहे आणि आपल्या घरी जाणार आहे आपण. सो अजून कुठे जायचं आपल्याला? आंब्या झाडाचा आंबा. हां तर तुम्हाला आम्ही संध्याकाळी आंबे आणि करवंद आणायला जाणार आहे. तर ती पण तुम्ही व्हिडिओ तुम्ही पुढे बघणारच आहेत. आणि आता थोडंसं आपण जेवूया आणि थोडंसं आराम करूया आणि भेटूया पुढे आपण संध्याकाळी डायरेक्ट. सो बघत राहा. सो गाईज, मी झोपलेलो, झोपेतून उठलो आणि आपल्या फणसाच्या झाडावर चढलो. फणसाच्या झाडावर बघायला फणस किती आहेत, तर फणस आपले आले आहेत. सो हे बघा तुम्ही. सो आपली दुपारची लाल परी आलेली आहे. सकाळी येते आणि दुपारी येते. सो ही आपल्या समोर लाल परी होती. सो गाईज, तर आता आम्ही लोक जेवलोय दुपारी मस्त आहे की. आणि आपल्या समोर गड, लिंगाणा गड तुम्ही बघू शकता. हा आपला लिंगाणा गड आहे. आणि आपल्या गावी येण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गावाच्या दोन्ही साईडला लिंगाणागड आहे आणि एक रायगड आहे. रायगड आपला इकडे आहे आणि हा लिंगाणागड आहे. तुम्हाला मी दाखवला, हा लिंगाणागड आहे आपला. रायगड गड हा आपला समोर आहे. आपण जाऊया आपल्या घरी आणि बघूया की घराची अवस्था काय झाली आहे. सो चला जाऊ घरामध्ये. आणि हा आपलं आमच्या गावाचं सर्वात मोठं मंदिर, रामाचं मंदिर. सो हे मंदिर आहे श्री राम मंदिर. पुढे पुढे आलेलो आहे आपल्या, आपण घराकडे चाललेलो आहे. आणि हे आमच्या मंडळाचं मंदिर, राधाकृष्ण नाही राधाकृष्ण मंदिर आपल्या मंडळाच आहे इथे. आणि हे आपले श्री हनुमान. चला पुढे पुढे जाऊ आपण. एकदम फ्रँक आहे इकडे आपल्या बाबांचं मंदिर. बाबांचं बोलत आपल्या साईबाबाचं मंदिर आहे इकडे. हे वाला गाव एक्सप्लोर अशाच प्रकारे आपण आपल्या गावाजवळ आलेलो आहे, आपल्या घराजवळ. वाघबी गई का इकडे? आणि हे सुंदरशी सुंदरस आपलं घर. अरे साफसफाई झालेली आहे ऑलरेडी. एंट्री मारली आतमध्ये आपण. आपला राजवाडा रेती बीते आणलाय पप्पाने. रेती आणला हा गादला आहे खूप जुना.
आणि आपलं आपण घरी आलेलो आहे आणि आपल्या समोर लिंगाणा दिसतोय. तुम्ही पाहू शकता लिंगाणा किल्ला आपल्या समोरच आहे. पण नाही रे, ते इकडच्या हे होत बघ वरचे तारा. सो आता आपण आपल्या घरामध्ये एंट्री मारत आहोत. एंट्री मारताच मध्ये आलो आम्ही लोक आता आमच्या गावात. बघा एवढी मोठी काती कुठे पाहिला हा बघ. तुम्ही पाहू शकता स्पायडरमॅन भेटला आम्हाला इकडे मोठावाला. चावला तर ठोक्या स्पायडरमॅन होईल. चिपकून बसलं त्या मोबाईलला. तुम्ही बघू शकता स्पायडरमॅन पाळलेला आहे. फायनली गाईज आपलं घर साफ झालेलं आहे आणि आपलं छोटस घर गावातलं आणि आपल्या समोरच हे अंगण जे आपलं अंगण आहे घराचं. आता आपण झाडू वगैरे मारले, थोडं साफ केलंय घरामध्ये. बरेच कोण नव्हतं, सो साफसफाई केली आहे घराची. म्हणजे झाडू मारले ठीकठाक केलंय. आता आपण दुसरा प्लॅन करणार आहे. कैरी आणि कच्ची करवंद काढायची आपल्याला. सो ते आपला पार्ट बाकी आहे. सो आता आपण जाऊ आणि कच्ची कैरी आणि कच्ची करवंद काढू. सो चला बघत राहा आपली व्हिडिओ. आपल्या समोर टाकीचा दांड आहे. टाकी दांड आपल्या समोर. तिकडे तो झाड दिसतोय तुम्हाला. त्या झाडावरती सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी एक मोर येऊन नुसता म्याम्या करत असतो. तो टाकीचा दांड आणि हे पाट पाट खाजवण्यासाठी हे वापरले जाणारे यंत्र आहे. पाट खाजवण्यासाठी एक्झाम्पल साठी तो व्हिडिओ दाखव. एक्झाम्पल साठी ती व्हिडिओ हा एक आहे. पाटला तर चार तुकडे होते. हे पाट खाजवण्यासाठी आहे. आणि हा गचपण ठेवलेला आहे चोर बी येऊ नये म्हणून. असं अडकून अडकून मग त्याला लागेल आणि मग तो घाबरून पळून जाईल. ते एक्झाम्पल काजा दाखवणार आहे आम्हाला. बोरी कसा येतो हे. मित्रांनो, आम्ही इथे लहानपणी माझे गावातले मित्र दोन तीन जण आम्ही लोक इथे लहानपणी ओरम क्रिकेट खेळायचो. हे छोट्याशा गल्लीमध्ये तिथून आम्ही बॉलिंग टाकायचो इथून. आणि तो पाटील शिवाजी महाराजांचा फोटो आहे तिकडे. आमचा स्टंप असायचा. आम्ही तिथून अशा याच्यामध्ये आम्ही ओरम खेळायचो लहानपणी. ते दिवस आता आठवा लागलेत. त्या बरे आहेत ना. खाली उतरायचं वाटत पिल्लूला. मार उडी मार, याच्यावरती उडी मार, ट्रायपॉड वर उडी मार. या ना उडी मार ना. आता फोटो वगैरे बघितला असाल म्हणजे डोंगराच्या थ्रू शिवाजी महाराजांचा चेहरा असा तुम्हाला दिसतो. हे करवंद काढता काढता हाताला चीक लागलाय. आमच्या पाने गावाला याची खरी मजा म्हणजे पावसाळ्यात येते.